गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधिनमुजि गणनायक जीवरदायक इनति आयक नमो सुरगण नमो सुरगण। अर्धनारी नटेश्वर देवा आशीर्वाद दावा मांडली सेवा वंदुने चरण वंदुने चरण। सरस्वती नमो शारदा सरस्वती नमो शारद शब्द संपदा कवीवर थिद तिन्ही लोकात कल उचल कलम शाहिरा किमया कर जरा वाहुदे जरा ललकरागात ललकरागात। कुणी म्हणती तमाशायाला लोक निंदेला विषय तो झाला जुन्या काळात जुन्या काळात। कुणी घातला देवाला धूप मिळाल रूप लोक नाच्याच नव्या जगतात नव्या जगतात। आता ऐका रसिका वरा आता ऐका रसिका वरा ध्यान द्या जरा मोज माप करा गातो कवनाला गातो कवनाला। गप तुंतुण्याचा मेळ चालला खेळ खुणावी चाळ कडी ढोलकीला कडी ढोलकीला। ही कला कलान कला वाढली कशी कशी येड्या खुळ्या संगती शाण बिपडलं हशी लोकशाहीर म्हणजे सोन बावन कशी बावन कशी। पुढे नाचू लागल्या रंभा आणि उर्वशी रंभा उर्वशी। नका करू कुणी दौलत जादा नका देऊ पै पैता आहो नका देऊ पै पैता। रसिक जनानो लाख मोलता सवाल माझा ऐका राघू। अरे ज्योतिबा अरे काय चालवलंय दोघांनी काय झालं काय झालंय काय अरे काय झालं काय आज पाच दिवस झाले तुमचे सवाल जबाब चालले आहेत माणसास्ती काय काम धंदा आहे का नाही पण निकाल तरी लागला पाहिजे का नाही। अरे पण कापणीचा हंगाम आहे हो हे बघा आता होईल तो आखरीचा सवाल जबाब दीस उभायच्या आधी हरजीत झाली पाहिजे काय ज्योतिबा काय इतकर पंच आम्ही काय तुमच्या सांगण्याबाहेर नाही काय ज्योतिबा काय कबूल कबूल पण आमचे एक अट राहील ती कोणती हे बघा जो हरण त्यानं जलंबर लुगडा नेसलं पाहिजे असं अरे पण ही आठ का फूल पंच आम्हाला कबूल आहे होऊन जाऊ द्या ज्योतिबा आहे कबूल नाही नाही ज्योतिबा अरे तू गप्र कबूल आहे मास्टर होऊन जाऊ द्या असं इतकर आज चला अकरा सवा ऐका। अरे अशी डफावर थाप मारुनी सवाल करतो आकडीचा अशी डफावर थाप मारुनी सवाल करतो आकडीचा हार जितीचा आज मामला तेच घालतो पकडीचा अरे पुनर्जन्माचा महिमा मोठा जगात गाती लोक किती मग असा कुणाचा पुनर्जन्म तू पाहिलास का सांग कधी पुनर्जन्म झालाय चेरे कुठला आलाय पुनर्जन्म उगीच काहीतरी पुराणातलं ऐकून बोलतोय झालं अहो मांगावकर द्या की उत्तर दुसऱ्याला लुगडं नेसवायला निघाल होता ना आता बोला नाही तर हरलो म्हणा नाही नाही हरलो काय म्हणून
पुनर्जन्माच्या कल्पनाच खोटे आहे. पुनर्जन्म आतापर्यंत कुणीच बघितला नाही. इतकर काहीतरी भक्त झालं. जोत्या तोंडावरून बोल. तुला ठावा नसेल तर मी सांगतो. अरे सांग सांग. पण काय ज्योतिबा इतकर देऊ देत का उत्तर. देऊ देत. ठीक आहे ऐका. स्पर्श न करीती या प्राण्याला कुणी न धरती हातात. स्पर्शन करीती या प्राण्याला कुणी न धरती हातात. उपद्रवी हा कीटक म्हणजे कुरूप वेडा सुरवंट. उद्धारास्तव करी तपस्या कोश विनोनी धाग्यांचा. कोंडून घेई आत स्वतःला दाह होत से अंगाचा. उग्र तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे. उग्र तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे. फूल पाखरू बनून सुंदर रूप शरीरी धरतो रे. सुरवंटाचा एक जन्म अन फूल पाखरू हा दुसरा. अन पुनर्जन्म हा या प्राण्याचा नित्य जगाला दिसे खरा. राघोबा मी तुझ्या पाया पडतो. अरे ज्योती मला या संकटात घालू नको. कसलं संकट. अरे संकट नाही तर काय. लुगडं नेसाला लावून तू त्याला काय माणसात उठवणार का. अट घालताना कुठं गेली होती अक्कल. राघोबा अट घातली म्हणून लगेच लुगडं नेसलंच पाहिजे का. होय नेसाला पाहिजे. अट त्यानंच घातली होती. मग आता का शरम वाटते. अरे आपण तमासगीर आणि हरिश्चंद तारामती नुसतं दाखला द्यायचं नसतात. त्यांच्या प्रमाण शब्द पाळायचं असतो. राघोबा पुराणातली वांगी पुराणा. अरे मग तमास गिरून बोलणार मिळवत कशा रे. मी सबूत पाळायला तयार आहे. अरे पर ज्योतिबा. पर नाही काही नाही. मांगावकर हरले तरी बोलाचे सच्चे आहे हे तरी कळू दे लोकांना. आण म्हणावं आण. ज्योतिबा नेस हे चांगलं टोप पदरी आहे. म्हणजे तुम्हाला काय बी ठाव नाही. अहो कायच्या बाईचा आठ घातली रे इटकरानं. जो हरवेल त्यानं लुगडं नेसलं पाहिजे जनंबर. मग काय. पर ज्योतिबा बी पक्क्या शब्दाचा हरल्याबरोबर मुकाट लुगडं नेसला. काय म्हणतोस खरं सांगतोस तू. हे तुमच्या पाया शपथ. स्वतःच्या डोळ्यानं बघितलं लुगडं नेसलेलं. पाण्याचा लोट रात्री घेऊन ये.
मी आलो माझ्याकडे बसला पण नाही तू असं मी हरलो म्हणून काय झालं माझ्या फालदेशी चालायची सांगता न बोलता मला सांगितल्यापासून उमराबाहेर पाऊल टाकलं नाही आणि आज जग सुरू जाताना मला सांगितलं नाही पारू पारू आलं माझ्यावरचा राग या पुरीवर पारू वहिनी साध्वी लुगडं नेसलेला नवरा दिसू नये म्हणून तिने कायमचं डोळे मिटलं पारू पारू बेटा जिद्द पारू वहिनीला भोली ती आता पुरीला भवायन जाऊ दे तिला अक्काकडे अक्का मी जरा जाऊन येतो बाहेर आता मुलाचं कुठं बाहेर निघालायचा व इचारलं का कुठे जात असं म्हणून मग मी जरा ज्योतिबाकडे जाऊन येतो कशाला लागली का पुन्हा तमाशाच्या नावानं वारडायला तमाशाच्या नादापाई त्यानं आपली बाईल गमावली आहे विसरू नका सा एवढं कुठे आमच्या नशिबात तिचीच वाट बघताय सा तुम्ही मी एकदा मेलो म्हणजे मोकळी झाल्याचं संसारात एअरपोर्ट करायला खरंच तुझ्या बाळा एकदा भेटलंच पाहिजे कशाला त्याला विचारणार आहे काय विचारणार आहे वर तुझा जलम वाघाच्या वयात झाला का काय काय म्हणाला सर आणि म्हणलं सार की वाघिनी सारखी गुरगुर गुरगुर करते म्हणून म्हणलं नवरा शेरपट झाला म्हणजे बायकोला वाघिनी एकदा बाहेर गेला सा म्हणजे आठवण राहत नाही तुम्हाला घराकडे यायची हे खरं आहे खरं आहे खरं असायचं म्हणजे काय 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 गेलं वाटतं बरं काय वाटतं यावर तू बायको असावी बस तुझ्यासारखी माझ्यासारखी भाकरी मोडल भाकरी मोडती आता आपण
खरच या अंजूकडे बघितलं की मला ज्योतिबाच्या पोरीची आठवण येते. लई जीत झालं पोरगी बापापासून वेगळे राहिले. कशाला बोलावण केलं आम्हाला? अरे जत्रा आली नव चार दिवसात इसरला सा होय. अरे जत्रेच्या फडात नेसलेलं हे लुगडं सोडायचं आहे मला. ते जत्रेच्या फडातच सुटलं पाहिजे बाळा. अरे या लुगड्यापाई पालूला गमावून बसलोय मी. ज्योतिबा झालं गेलं पुन्हा कशाला त्याची आठवण? अरे इसरता येत नाही म्हणून बाळा. यंदा जितलो तर पारूला या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात तरी तोंड दाखवायला जागा राहील मला. ज्योतिबा 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 आम्ही तयार आहे. पण तुझी तब्येत अशी खचलेली भलत सर्द झालं तर बरं होईल बाळा. ज्योतिबा अरे अरे हे काय जिणा आहे दिवा बिता तर त्यापेक्षा लढत देताना जीव गेला बोर्डावर तर सोनं होईल जीवात. अरे काय राहिलं या घरात? अरे त्यात भीती आणि छपारातलं म्हणजे काय घर बाळा. त्यात बाबरणारे कार पाडीन गेली. अरे पुढची पोरगी दूर ठेवावी लागेल बाळा. बाळा तू तिचा निरोप सांगितला. अरे हे लुगडे गेल्याशिवाय ती भेटणार नाही बापाला. बाळा तुम्ही तयारीला लागा. ही बारी जिंकायलाच पाहिजे आपल्याला. आणि या तुऱ्याचा मान राहिलाच पाहिजे. ऐका कलगी तुला ते सवाल जबाब ऐका. गेल्या वर्षीचा डाग धुवून करायला ज्योतिबा मांगावकर आलाय तेव्हा लोकांनी शांतपणानं सवाल जबाब ऐकावे. ऐका. अरे बाळा मांगावकराला म्हणाव हे पहिलं लुगडं बोजून ये. बरं बरं ते बद्दल सवाल जबाबानंतर. अरे पण नाच्या बरोबर कसला सवाल जबाब. लुकडं नेसला स्वतःला जागला बोलू द्या त्याला सवाल. मी जबाब दिला नाही तर हेच लुकडं मी नेशील. अजून नाही गाली आणू. येईल बरं येईल. अरे तुला लवकर आणा तुझ्यासाठी जीव अडकलाय माझा. ज्योतिबा ज्योतिबा अरे मी तार केली आहे तिला. परंतु जरा गप्प बघू. अरे तुला लवकर अरे तुला बघाय पाहिजे. डोळं उघडं ठेवलं होतं मी. आलो अक्का. अक्का कुठं आहे? मी इथं आहे ज्योतिबा. काय केलं हे? तमाशाची हवा सारं फिटली नाही. सारं फिटले. आता 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 एकच राहिले. आई बाबा इना माझ्या पुरीच कस होईल? ज्योतिबा ज्योतिबा तू काय काळजी करून टाक. मी आहे तिला. रडू नका पुरी रडू नका. अगं आता समिंदरा पार होता येत हे पाणी वलाडून जाता येत नाही. रडू नकस पुरी रडू नकस. ज्योतिबा ज्योतिबा तू बोलू नकस. मुखात पळ बघू बाळा. बाळा अरे आता बलवणं आलंय. नाही ये नाही आता बाळा. अरे त्या कपाटात तू राहाय तेवढा आण बघू. आम्हा तमात घरांचा देव आहे. देव आहे.
गप गप अगं गप माफ करा देवा तुझी हार झाली माझ्यामुळं जीत करायला हार तोकडं पडलं तुझा मान राखला जितलं असतो तर हे लुकडं सुटलं असत पारूला भेटायला तोंड राहिला असत नाही नाही माझा जीव इथंच खोटारच राहणार आई मरून एक वर्ष झालं नाही तर बाप काय करायचं करायचं काय नशीपण रडू नकोस रडून काय गेले माणसं पाहतात का असं रडू नये रडू नकोस गेलेली माणसं अजून कशी परत आली नाही एवढं झालं कवा गेलात काय एवढा उशीर झाला ही काय आलीस बाबा बाळा एवढा हिळ का झाला रे काय सांगू नाही ये बाळ बघितली तर कावळा पिंडाला शिवर म्हणजे कावळं बोललं मुलूभर कावळं जमलं होत पण एक शिवायला तयार नाही सारं आठवलं सांगितलं पोरीची काळजी करू नको म्हणलं देणं घेणं बघीन म्हणलं पर कावळा शिवला नाही काय त्याची इच्छा माग राहिली कुणास किती वेळ माणसं ताटकळणार भटागडनं दरवाजा कावळा शिवायला लावला आणि उठलो बाळा त्याची ती तर इच्छा राहिली नसेल ना राघोबाला लुकड्याने व्हायची बराबर हीच इच्छा होती त्याची म्हणूनच कावळा पिंडाला शिवला नाही काळा पिंडाला शिवला नाही तर काय होत मुक्ती मिळत नाही आत्म्याला मुक्ती म्हणजे का तुला काय करायचं पोरीला सांगा ना मला मुक्ती म्हणजे का हे बघ मेल्या माणसाची इच्छा पुरी झाली नाही म्हणजे जीव टांगला राहतो त्याचा सरग मिळत नाही त्याला म्हणजे माझ्या बाबाची इच्छा पुरी झाली नाही तर त्याचा जीव टांगून राहणार वय पर ती पुरी करण्याचं वचन दिलं तर मुक्ती मिळते त्याला असं काय करते पुरी बाबा तुम्ही आता जीव टांगू नका तुमची शपथ घेऊन मी सांगते ज्यानं तुम्हाला हरवलं त्याला मी लुगडे नेसा लावी तरच तुमची मुलगी म्हणून घेईन अनु कसली शपथ घेतली ती अगं खोड लागलं की काय तुला बाबाचं जीव टांगला त्याच्यासाठी मी काय करू नको ऐक बाळा ऐकाची पोरी बोलती ऐक ती बोलत नाही आता तिचा बा बोलत्या त्याची इच्छा बोलते तिच्या तोंडानं बाबा मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते तुमची इच्छा मी पुरी करेन सुटल्या मला अख्खा बघितलं काय पण ती इजली पुरीची शपथ ज्योतिबानं ऐकली आता त्याचा जीव शांत झालास शाबास पुरी शाबास अगं आम्हाला जे जमलं नाही ते तू केलंस बेटा तू केलं मी आहे तुझ्या पाठीस तुझ्या बापाचा सूर घे आणि त्या इटकऱ्याला लुगडं नेसायला लाव त्यावर मरायचा नाही मी आणि त्या आधी यमदूत आलंच तर त्यांना सांग बाबा लो जरा थांबा माझ्या मित्राची पोरगी त्याची इच्छा पूर्ण करते यार तेवढे बघू द्या खुशाल घेऊन जरा हे काय घुंगरू बांधून ना
तुझा विचार आहे वर घरात न असतोय तुझ्या तालावर तर घुंगरू कशाला का सरळ बोलता येत नाही तुला सरळ विचारता येत नाही अगं ही घुंगरू अनुसाठी आहे तिला नाश शिकायला घेऊन जाणाऱ्या मास्तराकडे चुलीत गेली तुमची अक्कल अव त्या चुतीबाला संसारात उठवलं सा आता पुरीला उठवणार आहे वय अरे तिला नाही त्या इटकराला उठवणार आहे आम्ही तशी शपथ घेतली आहे पुरीनं त्या इटकरानं आमच्या अब्रूचं कातडे येशवीर वाळत टाकल्या त्या चांबड्याच्या जोड्यानं मुस्कट रंगवणार आणू त्याच तोच का फिरलंय तुमचं अव ती पोरगी किती इटकर केवढा आता हाय का तू या घरात आली होती तेव्हा एवढी शिकवती की बरं आता आता काय जाऊ वागा तू पाक मांजर करून टाकलं वर्षा दोन वर्ष पुरापुरा तुम्ही ऐकलं तर खरंच म्हणतील बायकोच का स्वाम बायकोच हाय लग्नाची तुमच्या तमाशात बरं बरं थोडा चा कर बघू चा मिळणार नाही का ग का पाहिजे असं तर ढोसा हॉटेलात जाऊ तेच बरं म्हणजे पैसे जात्याल शिवेत्र वाचत्याल चाललास कुठं जा प्यायला जा म्हणल्याबरोबर निघालो चला चाकियाला या वाय चोपिया आणि मग जावा कुठं जायचं असेल तिकडं चला आता कस मास्टर ओ मास्टर कोण आहे बाळा फार दिवसाने आलात रे वय ही ज्योतिबा मांगावकरांची पोरगी आणू मास्तरांच्या पायावर घाला आणली मास्तर कुठे आहेत ते बाहेर गावी गेलेत बाहेर गावी गेले कवा येणार आहेत आणखीन 8-15 दिवस तरी लागतील यायला असं आता काय करायचो बाळा काका बर आम्ही येतो चला ना बाळा काका तो फोटो कुणाचा कोणचा अगं ह्यो आपल्या मास्तरांचा फोटो असं बाळा काका येता का तेवढा आपल्याला मागून वा लोकाचा फोटो आपण कसा मागायचा आणि फोटो घेऊन तुला काय करायचं बाळा काका आमच्या पुस्तकात की नाही एकलव्याची गोष्ट आहे तो कसा आपल्या मास्तरांची मूर्ती पुढे ठेवून धनुर्विद्या शिकला तशी मी बी शिकेन तुझं आपलं काहीतरी अगं हा हा म्हणता 8-15 दिवस निघून जातील चल आपण नाही बाळा काका मी आजपासून शिकणार शिकी पण आपण परत येऊ नाही मी आजपासून शिकणार अनु शिकायचंय ना तुला शिख बाळा अरे शिकणाऱ्याच्या आड येऊ नये कधी तुला फोटोच पाहिजे ना हाय नाच शिकायचं चाललंय वाटत कोण मास्तर या 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 अनु मास्तरांच्या पायावर मास्तर तुम्ही नव्हता तर तुमचा फोटो समोर ठेवून नाच शिकायचं चाललंय तिथं याला श्रद्धा म्हणतात बाळा फार मोठी कलाकार होणार आहे पोरगी हात धरणार नाही कुणी हिचा अहो ती जिद्द आहे तिची जरूर पुरी होईल मी शिकवेन तिला बाप साहेब तिची सवाई करून दाखवी जरूर दावा मास्तर त्या इतकराचं नाक कापून तेला लुगड नेसायला लावल्याशिवाय हिच्या बाच्या आत्म्याला शांती नाही मिळायची पोरीनं शपथ घेतली आहे तशी वय असं तुम्ही काही काळजी करू नका शिष्याची शपथ गुरुलाही बंधनकारक असते आयुष्यमान हो आयुष्यमान मास्तर पोरीला असं नाच गाणं शिकवा की त्या इटकऱ्याचं नाकच ठेचलं पाहिजे अरे नाच गाणं शिकवता येईल रे पण आवाजाचं कसं बस बस आवाज काय शिकवता येत नाही ना आवाज आवाज तर असा भेंगरी सारखा आहे पोरीचा अनु ते सीता अक्का बरोबर भजन म्हणते नव ते मास्तर असणे म्हणून दाख ऐका देवाची आधारी मीरा दंग भजनात
तू घुंगरू आणलेस ना बरोबर? होय आणि करते मी माझ्या हातानं त्या पुरी बाय पुरुष तुला समजलं नाही? वाह शाबास, हीच कलेची समाधी बरं पोरी, ती ज्याला साधते त्याच्या पायावर कला लोळण घेते. पैसा मी औषध घेऊन येतो पायाला लावायला. नको मास्तर, घरी गेले म्हणजे आता औषध लागेल त्याला. मी उद्या केव्हा येऊ? उद्या नाही आली स्त्री चालेल का? अगं पायाला चाळ लागले तुझ्या. मास्तर पायाची चाळण झाली तरी सुद्धा मला नाचलं पाहिजे, निदान तो दिवस उजाडेपर्यंत. बर बर बर. आली सनू, आज एवढा येळ का ग झाला? नाचता नसता भानच राहिलं नाही बघ. असं होय. बरं चल गरम पाण्यानं पाय शिकूया आणि माझ्या बाईची दिश बी काढते. चल. आणि हे ग काय पायात न रगत कशा नाल तुझ्या? पाय फाटत तर नाचलीस होय ग? अग थोडस रक्त आलं म्हणून काय झालं, पाड्यान धू म्हणजे झालं. चल वय वय लय शान आहेस. थांब मी हळद आणतो लेप लावायला. काय आणू बाई, आज काय काय शिकवलं तुम्हाला मास्तरानं? अरे गप्पस्तूस का आता? अदुगर दमून आली आहे पोर. बघ बघ नाचून नाचून कसं रगत निघले तिच्या पायातले आणि तू वर विचारतोयस. अक्का अक्का तपश्चर्या आहे ती. अरे बाबा कसली तपश्चर्या घेऊन बसलायस, कधी बघितलंय तिच्याकडे? बघ बघ कशी वाळून गेली आहे पोरती. आणि उद्या बोर्डावर उभं राहून जितल्यावर कौतुकानं फुगलतावा. काय अनुभवी वय वय. अरे दवाचा तवा बघता येईल. आज तर हान काढतीय नव पोर, एकदा बघितलं तिच्या पायाकड. अरे नाचून नाचून पाय फाटल्यात बघ तिच. अग हळदीचा लेप आला इसरलूस की मी, ह्याच्या बडबडी मोरत काही ध्यानात राहत नाही माझ्या. बाळकाका काय जत्रा जवळ आली आहे ना? वय दोन महिना राहिला जत्रेला. बर मग फड नको का उभा करायला? म्हणजे औंदाच तू उभी राहणार बोर्डावर? वय कधी एकदा त्या इटकराला लुगडं नेसायला लावीन असं झालंय मला. शाबास रे माझ्या गबरू. अग फड फड काय करतेय, एक हाळी दिली की फड उभा. पण शायराचं कसं करायचं?
शायराचं? मग आणखी एखादा शायर म्हणजे आणखी एखादा शायर का? शायर म्हणजे काय चोळीचं खण आहे वय? 100 रुपये टाकला की पटकन मिळाया? अगं शायर झाला मावा लागतो पट्टे बापुरा परभा कर आप झालं तर होनाजी बाळा तसंच आम्ही म्हणे आम्ही अरे कुठं त्यो होनाजी बाळा आणि कुठं तू का तुम्हाला ठाव नाही एक काळ आम्ही बी गाजवलाय तुम्ही आम्ही म्हणजे हिच्या बाण आणि मी हिच्या बाचा आवाज माझी कौन पण बाळा काका ती कौन आता चालणार नाही खरंय तुझं म्हणणं राणे छापाचं जुनं चांदीचं रुपये जिथं चालं ना तिथं आमची कवन कशी चालणार पण तू काळजी करू नको माझ्या दुकानात रोज 10-5 गिरायक येतात कशाला रे जोड शिवून घ्यायला त्यातला एखादा तरी मापाचा सापडल म्हणजे हे आपलं शाहीर अदुगर तुझं तोंड शिवून घे कवा धरणा बडा 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 बडबुडतोय तोंड आहे का काय चल ग तुझ्या पायाला लेप लावतो त्याचं कधी सापायचं नाही पांडुरंग 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 हो पांडोबा आज आपले पेटीवाले आले नाहीत अजून हो ना खरं म्हणजे माझ्या अगोदर रोज येतात ते पण आज त्यांना का वेळ झाला काय कळेना अरे काहीतरी कारण असावं त्याशिवाय त्यांच्याकडून उशीर व्हायचाच नाही कोण आहे मी जयवंता जयवंता हो विटकराचे जयवंता सांगलीच अरे मग ये नाही केव्हा आला आज सकाळी चालू तबल्या ढोलक्याला पुढ्या करायला टाकल्यात बर अजून झालं नाही नाना म्हणाले जातोस कोल्हापूरला तर मास्तरना भेटून ये बर बस बरेच दिवसात भेटला नाही राघोबा त्याला सांग म्हणावं सांगली कोल्हापूर काही दूर नाही बर कसा काय चाललाय तुमचा तमाशा चांगला चाललाय परवाच गेलो तू मराठवाड्याला चांगले कार्यक्रम झाले नवीन काही लिहितोस का नाही तू थोड तुझ्या लावण्या एकदा आणून दाखव ना मला बरोबर अरे हो तुझा पेटीचा हात फारच सुधारलाय म्हणे अरे मग वाजव ना काहीतरी वाजव वाजव कोण अनु ये परक नाही अरे चे बैस ना बैस बैस अरे हो आज आपण पेटीवाला आलाच नाही अस मग मी जाते अनु हा जातेस कशाला हा जयवंता करील ना सा छान वाजवतो पेटी अरे जयवंता करशील ना सात सात हो करेल की हा अनु बांध चाळ चुमक चुम नाचे नाचे नर्तकी चुमक चुम नाचे चुमक चुम नाचे नाचे नर्तकी चुमक चुम नाचे नाचे नर्तकी शृंगारातुल आले धावन शृंगारातुल आले धावन स्वर्गातला मेल के सारथी चुमक चुम नाचे नाचे नर्तकी चुमक चुम नाचे नाचे नर्तकी जग झंझन तक 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 तका तक तका त्रांग तथ्थई तक तका त्रांग तथ्थई तक तका त्रांग तथ्थई पाई पंजन
नाचे नर्तके शुमक चुना नाचे नाचे नर्तके कमाला हिरे जड़विले कटिबंधाला शाल भर भरी गड़दंगिरी शाल भर भरी गड़दंगिरी लाले जरी चेली कंचुकी छुमक छुमा नाचे नाचे नर्तके छुमक छुमा नाचे नाचे नर्तके दंग चराचर रूप घेऊनी भालटेश्वर दंग नर्तकी दंग चराचर रूप घेऊनी भालटेश्वर लावण्याची दौलत घेऊन लावण्याची दौलत घेऊन आली महाली हिरंभा सखी चुमक चुमनाचे चुमक चुमनाचे नाचे नर्तकी चुमक चुमनाचे नाचे नर्तकी बहुत अच्छा बहुत अच्छा वाह पूरी वाह झकास झकास वारा आणि पाणी याची तशी काय चढाओढ चालली वाव फार बर मास्तर निघतो मी आपल्याच्या पुढ्या तयार असतील मग चल अरे थांब काल सत्यनारायण झाला प्रसाद घेऊन चला बर अनु तुम्ही थांब काल सत्यनारायण झाला आणि तुम्हाला प्रसाद द्यायचं तसंच राहून गेलं घ्या पांडोबा जी मास्तर या या घ्या प्रसाद घ्या आणि अनु हा की नाही बाळा आणि सीता अक्काला द्या बर मास्तर निघतो मी तपल्या बर बर काय झालं काही नाही प्रसाद पडला हातात ना अहो हातात कशाला घेतला असं केळीचं पान फाटलं मग कागद देतो तुम्हाला इथे ह्यात पान काय म्हणालात मी काय नाही असो मला वाटलं तुम्ही काहीतरी म्हणाल नाही तुम्ही नाश्ता चांगल्या बर का शेव तुमच्या पेटी इतकं चांगलं नाही एवढी कुठे चांगली वाजवते आम्ही पेटी पण आज तर तुम्ही फारच छान वाजवलीत पेटी मी होय तुम्ही तुम्ही पहिलं पाऊल टाकलं सा आणि आपसुक सुरू उमटली पेटीत बर येतो मी
तुम्ही राहताय कुठे? मी बुधवारात. तुम्ही सांगलीला? कालच आलो सांगलीस ना. आज जाणार तो पण गर्दी कसली असते या गाडीला, जागा बिलकुल मिळत नाही. असं होय, मग रिझर्व करावं आधी तिकीट. रिझर्व होय? तेच विचार चाललाय माझा. बघू आता कुठपर्यंत जमतोय ते रिझर्वेशन. अरे पिवळ्या, अरे हाय काय हे, घरात लावणी दारात लावणी कधी देवाचा राव घेशील का नाही? का मरताना सुधी तू लावणी म्हणतच मरणार? अक्का तुम्हाला ठाऊक नाही, शाहीर परशुराम लावणी म्हणत म्हणतच मेला. खरंच बाळा, तू चांबारकी करीत होतास हवं ते अगदी बेस होत बघ. अक्का खरं सांगतो, कड टाकून 12 वर्ष चांबारकीचा धंदा करतोय, अजून काही त्यात मन रमन. अजून कड्या ढोलकीचा आवाज कानात कसा घुम घुम घुमतोय. असं वाटत या कवा एकदा आपली अनु बोरडावर उभी राहते. आणि हे बघाया, हे बघाया जो त्या आज पाहिजे होता. पुरीच गुण बघून डोळ दिपलं असते त्याच. पर अनु अजून आली नाही. अरे ती काय आली नव्ह काय? होय की आत्याच लई गमत आली बघ. कसली ग ही आपली नाच गाण्याची? आणि ही पुढे कसली तुझ्या हातात? सत्यनारायणचा प्रसाद आहे, मास्तरने दिलाय. आत्ता आणि मला ग त्याला त्या दुधात दे बघ बाळा तू हावरा. तुम्हाला येऊ कागू घ्या. छान सापडला, एकदम सापडला. सत्यनारायण पावला. सापडला काय? सापडला हो बाळा काका. तू ऐक ऐक गवळणी सखे साजनी बाल मैत्रिणी आजोबाई आजोबाई पाहिला मी सारंग पाणी. बघू बघू मी फिरवित होते फणी, सुटले ग वेणी बघत दर्पणी, खुणावित होता मला ऐण्यातून. वा वा मुख झाकलं हातात आणि गेल्या अंगणात, त्याच्याकडे पाहिलं चोरून. कुणाची ही लावणी? तू सांग बघू. मी अग प्रसाद दिलास तोच येऊ कागद, त्यावरचीच लावणी आहे. अस खरं सांग, कुणी दिला तुला ह्यो कागद? मला नाव माहित नाही त्यांचं. मग ह्यो कागद हाता आला कसा? मास्तरांच्या कडे आले होते ते, जिन्यावर मला ठेस लागली आणि प्रसाद पडला आणि माझ्या हातातलं पान फाटलं, तेव्हा ह्यो खिशातनं काढून दिलं त्यांनी मला कागद. अरे अरे अग परीस गावला होता पर तू ओळखलं नाही म्हणकी त्याला. परीस? अग शाहीर म्हणजे परीस, त्याच्या लेखणीच्या पर्शानं साध्या शब्दाचं सोनं होतं. पुरी सोनं. आहा काय लावणी लिवली, असा शाहीर आपल्याला गावला तर त्या इटकराला जळ मर इटवर उभं करू. हे बघ काय बी करून तू याला हात आणला पाहिजे. पण त्यांचा पत्ता? अगं मास्तरसनी ठाऊक असेल. खरंच की? हे बघ उद्याच्या उद्या त्याला शोधून आणलं पाहिजे. जर का त्या इटकराला पत्या लागला तर आपल्या आधी तोच ह्याला उचलायचा. काय म्हणतो मी? बर. अग ऐक ऐक गवळणी ग जयवंत. अरे ये ये गेला नाही सोय सांगलीला? म्हणाय ते हे तबल्याचे पुढे तयार नाही अजून. अरे मग जाऊन यायचं, सांगली काय लांब आहे. होय बर का आला होतास? हे ते हे आले नाहीत अजून. कोण कोण? कोण नाही, आज शिकवणी नाही वाटत. अनु होय ती नाही यायची आज. आठवड्यातून 3च दिवस शिकवणी असते तिची. असं होय का? कुठं काय 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 नाही जातो, ते दुकान बंद होतील. बर बर बर.
बर 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 मास्टर म्हणाले तू तुम्ही आज येणार नाही म्हणून. येणार नव्हते मी, आठवड्यातले तीनच दिवस शिकवणी असते माझी. पर आज मुद्दा मला मास्टरनं तुमचा पत्ता विचारायला. माझा पत्ता का? तुम्ही चांगले शाहीर आहात हे सांगितलं नाही तुम्ही मला. मी छे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? ह्या कागदान आई काय कळवणे. हे कागद कोणी दिला तुम्हाला? वा, काल तुम्हीच नाही का दिला प्रसाद बांधून? खरं सांगा, ही लावणी तुम्हीच लिहिली आहे ना? खरं तर झालं आपलं काहीतरी. काहीतरी काय, फारच छान लिहिली लावणी. आवडली तुम्हाला? माझं एक काम होत तुमच्याकडे. काय? तुम्ही आज माझ्याकडे चहाला याल? आज? आता येतो की मोकळाच आहे मी. खरं? मग चला की. चला की. काय हो तुमच्या रिझर्वेशनचं काय झालं? रिझर्वेशनचं वय ते आता झाल्यासारखंच आहे की. देवाची लीला अगाध आहे. काय झालं मस्त? ते पहा ना, ते अनु आपल्या बापाचा सूड उगवण्याकरता जिद्दीनं उभी राहिली आणि ज्याचा सूड उगवायचा त्या राघवा विटकराच्या पोराबरोबरच आज हसत चालले. जयवंता कोण हे माही सुद्धा नसेल तिला. दैव काय खेळ खेळायला लावेल हे काही सांगता येत नाही. बाळकाका ते आले. कोण ते? जयवंतराव. अगं पर कोण जयवंतराव? ज्यानी लावले नेले नव ते. अरे वा वा, या या. राम राम, बसा बसा. आणु जान. नाही आता घेतला होता मी. म्हणून काय झालं? आण ग तू. बाकी जयवंतराव लावणी झकास लिवली बघा. नाही म्हणजे हात रुळला बरं का तुमचा? आता जमलच नाही म्हणजे आमच्या आणूचा आवाज आणि तुमची लावणी. आता त्या इटकराला लुगडं नेसायला लावायला कितीसा वेळ लागणार? विटकर? इटकर. कोण विटकर? आता पुन्हा नाव घेतलं सा तर चहा बी कडू लागल. बसा तुम्ही. तो सांगलीचा राग आहे इटकर. विटकर असं त्यानं केलं काय तुमचं? आणि काय करायचं बाकी ठेवलं या. हे अनु कोण हाय खावाय तुम्हाला? नाही. कोण? ज्योतिबा महांगावकराची लेख. असं हिच्याच बापाला सवाल जबाबात हरून लुगडं नेसायला लावलं तर राग आहे इटकरानं. आता तुम्हाला ठाऊक असेलच की हो. होय होय ऐकलं तुम्ही तस. मग पर शो नक्की सांगलीच आज का? बराबर. पर का तुम्ही कुठे असता? सांगलीला. सांगलीला? हे सायकलचं दुकान आहे माझं तिथे. असू द्या असू द्या. अहो त्यात एवढं लाज आहे काय झालं? नाही म्हणजे धंदा खंचा का असं ना, आपलं इमानदारीने केला म्हणजे बेस्ट. बर आता घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी एकटाच आहे मी. म्हणजे लगीन बिगीन? लगीन नाही, लगीन आहे अजून. तरच तुम्हाला लावण्या सुचतात बरं का? असून दे असून दे. अहो आजपासून तुम्ही आमचे शाहीर घाला. शाहीर? होय म्हणा. द्या घ्यायचं काय बी कमी पडणार नाही बघा. नाही नाही तसं नाही, पर मला हे जम जमायला काय झालं? हो हो, तुम्ही ती लावणी चोरली तर नाही ना? झालं तर प्याच्या अनु. हे बघ ती सुपारी पाना तेडा घे आणि यो सवा रुपये घे. त्यासनी दे आणि पाया पड त्यांच्या. अनु सवा रुपये आणि पाना तेडा दे शाहीर असणे. सव्वा रुपयान पानाचा विडा म्हणजे आजपासून तुम्ही आमचे शाहीर झाला. रीती परमाने इरा दिलाय तुम्हाला आता. हे बघा आता तुम्हाला करार मोडता येणार नाही. हो हे काय बोलतच.
येतो राम राम. हे बघा आज सोमवार आहे, गुरुवार पण नाही आला तर मग मग काय? काही नाही, बाळकाका रागवतील. बाळकाका? हा हा बर आहे, येतो बाळकाका. तू नट रंगी नार मारे पळत जातो.
ही लावणी लावणी ठासून झाले पाहिजे पण मला कुठे येते माणसे खरंच मला ही लावणी येते ही लावणी जयवंतराज ने अगं तू भिऊ नकोस मी ऐकी मी करतो सात पण तू करशील सात पण मला यायला ना गुजर बरं का पाटील नाही म्हणजे या जातील ना दुसरी लावणी लावणी ठासून झाले पाहिजे आहो पर पाच रुपये फुकट दिला नाही तर नात्याला कशाला उभे राहिले आहो पर हा मंडळ चंपा तू लावणी नमता भाई का सातीला जयवंतराव नाही मग कशी म्हणून लावणी तेच मी जिथे आहे लावणी दुसऱ्या कुणी सात करून फज्जा झाला असतं लावणीचं आणि आता झाला तो काही कमी झाला होय काय जयवंता अजून कुठे आले ती कोल्हापुरात म्हणजे पाणी माहीत असून आला नाही जयवंता ते बघा आला जयवंता आरती आला ओवाळायला काय रे आज बारी होती ठाऊक होतो ना तुला होय मग का नाही आलास बापाच्या बारीचा फज्जा उडवायचा होता अरे उभ्या हयातीत बोलणार अशी फजिती झाली होती इटकराच्या फडाची काय करत होता दिवस कोल्हापूरला धुलचीला पुढे बसवायचं होते मग आणलीस नाही ते अजून शाई भरून झाली नाही अस गालावर शाई फुटली म्हणजे समजा येशा गावची ढोलची आला हे काय कुणी आणली अरे वाट बघून सकाळी दुकानदाराला आणून दिली ती हत्यार थापा मारतोस हे बघ एक एक गय करतो पुन्हा असा वागला तर थोबाड जागेवर आला नाही खोटं बोलायला कोण चंपा तुमच्या बाबांचा राग म्हणजे वळवाचा पाऊस आला आला आणि गेला गेला खरं त्यांची लई माया आहे तुमच्यावर तुमच्या जागी दुसरा कोणी असं वागला असता असं काय वागलो का मी अहो तुम्ही नव्हता तर इटकऱ्यांच्या बारीची आगरू जाण्याची येळ आली होती होय असं काय अगदी आबाळ कोसळलं अहो एका पब्लिकनी तू नटारंगी नार ही लावणी म्हणायला सांगितलं मग म्हणायची ती लावणी तुमच्या वगैरे कुणाची येते का तू माणक्या होता ना सातीला माणक्या तुमची सर माणक्याला येते होय का ग काय बिघडलं काय बिघडलं अहो जसा विडा रंगायला चुना आणि कात लागतो तसा हा तुम्ही पेटी बाजू लागल्या कि आपसू पाय नाचायला लागत खरं जेवण तुम्ही नुसता एकदा नजरेला नजर दिली कि भिंगरे आणि ताण निघते गळ खरच खरच हे असं का होत हे ठाम नाही पर होत मात्र खर ए तुझी कटकट बंद कर बघू सकाळचं ना माझं डोसकं तुका लागलं चल तू अगोदर बाहेर तू बोल नकोस काय तू बाहेर हे बघा ही कराराची सुपारी आणि हो 25 रुपया तुम्ही आता आमचे शाहीर झालात तुम्हाला आता ह्यो करार मोडता येणार नाही होय पर धंदा सांभाळून यायच म्हणजे सांच्या परिस यायला जमतय असं होय बसा तुम्ही मी जरा देवाला जाऊन येतो पर अनु येईल एवढ्या आता कलासात गेली या मास्तराकडे असं होय येऊ दे येऊ दे बसा तुम्ही आलो चा मी वादळ झालं या घडघडत या
पाऊस येणारचं लक्षण दिसतंय. आता काय करावं? अहो पोरीला छत्री बी नेली नाही. आलो का मी? अहो पर तुम्ही ना की छत्री चांगली एवढी घरात आहे. पावसानं काय तुला चिट्टीला भिजवली होय? ते बघितलंस का? पावसानं भिजलेली काय पण ती सुद्धा पानात बदल दिसली. तुलाच काय झालं एवढं लागलेलं? अशी मर्यादा नाही. वाव, आम्हीच तेवढी मर्यादा पाळायची होय. अगं तुला बघून आवाळाची मर्यादा सोडून ढगांनी ते धाव घेतली तुझ्याकडे. मी तर काय साधा माणूस. शाहीर शोभता खरी. कंचातील लावणीचं तोंड उडकायचं चाललंय जणू. पुढं तुला सापडलं असं कुठल्या पावसात उभी जलपरी ओ पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजिरी मूर्त लाजरी डोळ्यामध्ये ठसली मला वसंत सेना दिसली मला वसंत सेना दिसली. जणू पारी जाताच्या सरी पडती डोईवरी चैत्राची गौरी उभी दारात नेसली साडी भरसरी तलम पांढरी काचली निरी दिसली झोकात केसातून ओल्या चुंब केसातून ओला चिंब निथळती थेंब शहारे अंग चोळी दंडास लपेटून बसली मला वसंत सेना दिसली मला वसंत सेना दिसली. बघून भुललो मनी भान हरपुनी अंग अंगातून लहरली वीज दिन राती सुध बुध गेली चैन सांडली ओढ लागली उडाली नीज तुझ्या पुढे ही शरणागती तुझ्या पुढे ही शरणागती गुंगली मती शब्द थांबती जशी का कविता कवीवर रुसली मला वसंत सेना दिसली मला वसंत सेना दिसली. ज्याचं त्यानं समजून घ्याव अहो ज्याचं त्यानं समजून घ्याव मनाला ठाव कस बोलाव नारीची जात बोलले तुम्ही ऐकले प्रीत अजि फुलले अंतरंगात दोघात एक भावना दोघात एक भावना कशी तुझ पुन्हा सांगू सजना. आजही खून खुनेला पटली मला वसंत सेना दिसली मला वसंत सेना दिसली वसंत सेना दिसली. एवढी सुंदर लावणी लिहिणाऱ्या शायराचं तोंड नको का गोड करायला? अगं मग त्यासाठी तिकडे कशाला जायला पाहिजे?
शाहीर भी इथंच आहे त्याच तोंड भी इथंच आहे. उगाच आपला काकेला कळसार गावाला वळसाव. तुम्हाला येऊन किती वेळ झाला? ते कुठलं आता पाऊस सुरू व्हायची जरा उद्या आधी. मला बरी कल्पना नव्हती हा पावसाची, नाहीतर मी छत्री घेऊन गेले असते. नाही नेली तेच बरं केलंस. का अग पहिल्या पावसात भिजाव म्हणतात माणसाने. काकडा लाव की. आता कुठं गेली? देवळात गेली. आज तुम्हाला बसून गेली वाटत. अग अनु पदर पेटला. खरच जीवावरच पदरावर निघालं बघ. तुमच्यामुळं तुमचा हात किती पडलाय? अगं जो खेळच असा आहे, चढल्या पडल्याशिवाय रंगत येत नाही त्याला. चला अगं चला. काय खरंच थांबा, तुमच्या हातात लावायला शाई घेऊन. अगं पर काय नाही, बाळाकाका सारखी तुमची आठवण काढत होती. अस माझ्या सपनात तर काय सारखं बाळाकाका. अस जन्मभर पुरतील एवढ्या लावण्या लिहून होतील या शाळेने. खरंच तुमची ओळख झाल्यापासून मला नेहमी एक प्रश्न पडतो. कुठला? कि तुम्ही लिहिता चांगलं कि बोलता चांगलं? सांगा. पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजरी मूर्ती लाजरी डोळ्या मध ठसली मला वसंत सेना दिसली. आणतो का इकडं? का माझ्यासाठीच केली नव लावणी? नाही. मग कुणासाठी केली? नसत्या पंचायत काय करायच्या, माणसानं आपल्या पायरीनं वागाव. असं? आणतो का इकडं? आणि नाही दिलं तर पाय राहतील का जागेवर नाचायला? दे इकडं मुकट्यानं. काय रे नवीन लावणी बसलोय सोडून भांडत काय बसलाय? काय रे जयवंता काय ग? आम्हाला नवीन लावणी शिकवत नाही म्हणतात जयवंतराव, मग उभं कसं राहायचं उद्याच्या बारीला? काय रे नवीन लावणी लिहिली नाही मी अजून. बोलू नका, ही बघा नवीन लावणी केली आणि म्हणतात कसं ही लावणी तुझ्यासाठी नाही. छान, अगदी फरमास आहे. हे बघ ही लावणी उद्याच्या बारीला बसवू तिला. हात दुखतोय माझा. काय झालं? भाजल्यात. कुठं आगी जुवायला गेला होता? कुठं नाही. हे बघ आता थेरो नको करूस, उद्याच्या बारीला ही लावणी बसवू तिला. आणि हे बघ ते आपली बारी आहे, गाव सोडून जाऊ नकोस, मी जरा बाहेर गावी जाऊन येतोय. काय सांगतोय? चला ना जयंत, चला ना. नवीन लावणी बसूया असं काय करता? चला ना. एकदा नाही म्हटलंय नवा मग नाही. बरं नका शिकू. मानक्या, अरे मानक्या ये रे, आपण नवीन लावणी बसू. लावणी थांब सगळ्यात घेऊन येतो. चांगली चाल तरी तिकडे दुःख लागले लागले पुरी अशी झील धरायची का? अशी चाल काढतो की येऊ. काय बरं
मला वसंत त्यांना दिसली वसंत वसंत कुठला घेतोस माझा सूर कोणचा आणि देतोस कोणचा त्या सुरातली आहे ती लावणी आणि म्हणूनच म्हणतो जेने तिने आपल्या सुरात गावं नाहीतर गळा फाटतो तुम्ही कुठे निघालात ते विचारायचा अधिकार नाही तुला काय ग काय झालं की जयवंतरावासनी कोल्हापूरला जाऊन आल्यापासून काय डोसक फिरले कुणास ठाऊ मला वाटतं असा दुसऱ्या गळाला लागला पर ह्यो गळ तोडून कसं जाता येईल त्याला आता आता घ्या अगं कधी कधी शिकाऱ्या परत शिकार हुशार असते नाही तुला बरं बरं लई शांतपण करू नकस कसा निष्ठून जातोय बघतो मी या गळ्यात तुमचं अहो पाहुन जरा थांबा जयवंतराव सायकलचं दुकान कुठं आहे जयवंतराव सायकल दुकान नाही 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 तुम्ही सांगलीच नव हो सांगलीच मग दुकान माहित नाही आले तुमची अरे चुकलास का म्हणजे तंबाखू खाल्ला होता आणि चुकलो म्युन्सिपॅलिटीच्या रस्त्यावर तुझ्या घरात नाही तोंड सांभाळून बोल बाळ्या मी तोंड सांभाळायच्या अदुगर तू आपलं तोंड लपवायचं बघ सांगलीत आला ध्यानात ठेव हाय ठाव मी बी कोल्हापूरचाच आहे सांगलीला लुगडी चांगली मिळत्यात तो म्हणलं तुझ्याच गावचा वाण तुला द्यावा असं तुझा वरचा उतरला पाहिजे मला लुगडं नेसवायला सुंड जळलं तरी पीळ जळला नाही लेखाचा बर बर कळल येते होळी पुनवाला बाळाका राम 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 जयवंतराव म्हणजे तुम्ही इथं राहता वय नाही आपलं घर दोस्ताचं घर आहे अस आम्ही सारी सायकलीची दुकानं पालटी घातली तुमचं दुकान काही सापडलं नाही बघा ते गावाच्या बाहेरच्या बाजूला असं आत आहे चटकन कुणाला गावत नाही ते पर तुम्ही कसं इकडे नाही म्हणजे काय काम होतं का आपलं सहज भले अहो सहज आलो असतो तर सायकलीची दुकानं कशाला उडकली असती म्हणजे सायकल पाहिजे सायकल नगर मी तुमच्याकडे आलो होतो अनुने तुम्हाला बोलवलंय अनुन कशाला प्रत्यक्ष तिला विचार म्हणजे तिच्याकडनंच कडक गेले चार दिवस सारखी वाट बघतीय शेवटी मला तिने इकडे पाठवलं असं वय मग मी आज येतोय म्हणून सांगा तुम्ही व्हा मोर नाही 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 प्रत्यक्ष मोहरं घालून आणा सांगितलं या जमायचं नाही हे बघ असं करूया आपण दोघं तुमच्या घरी जाऊया आमच्या घरी ऐकून तर घ्या तुमच्या घरी जाऊया आणि तिकडनंच कोल्हापूरला निघूया नाही काय आमच्या घराचा पल्ला आलेला असू देव तुम्हाला हेल्पाट कशाला तुम्ही व्हा की मोर टेंडा मी येतो सायकल नाही 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 जमायचं नाही मोर घालून आणायला सांगितलंय चला गुमान अहो तुम्ही जर आला नाही तर आम्हाला जोडं खावं लागत्याल आमच्याच दुकानात तयार झालेलं चला तुम्ही यायलाच पाहिजे चला म्हणतो तू बोलायचं नाही जमीन खचल की इथं माझा घेत खचला आणि काय झालं का काय झालं जयवंतराव गेलो गेलं कुठं कोल्हापूरला आणि कुठं अरेच्छा गेलं का जवा बघावं तवा कोल्हापूरला नाही नाही आमचं चुकलं दुलचीला पुढी बसवायला मीच कोल्हापूरला जायला पाहिजे म्हणजे समज सुरळीत चालला असत पुरेपूर आत्याबेला मिशी असत्या की मामांची म्हंटल असतं ते बघ अजून वेळ गेली नाही ते आत्ताच कोल्हापूरला गेले त्यांच्या मागोमाग जाऊन ते कुठे जातात बघ काय एवढंच नव्ह का ते काम मार तू काळजी करू नकोस अगं असा डिटेक्टिव्हपणा करतो असा डिटेक्टिव्ह बरोबर बोलू नकोस आधी अनु अहो अनुबाई हे बघ बोलल्याप्रमाणे यांना घेऊन आता हे आणि तुम्ही बघून घ्या रागवली वाटते आम्ही कशाला रागवणार लय उकड्या लागलाय तुम्ही का बसा बाळा काका दोन दिवस आले नाहीत ते माहितीये हे मात्र तुमचं चुकलं बरं का कबूल एकदम कबूल तुम्ही म्हणाल ती शिक्षा मान्य मग तर झालं बघा हा नाही तर जड जाईल हो पण सांगा तरी खरं नंतर नाही म्हणणार नाही ना घ्या बघू माझी शपथ तुझी शपथ सुटली म्हणजे सुटली माझ्या पहिल्या खेळाला तुम्ही पेटी वाजवली पाहिजे
बस अगं म्हटलं आणि काय सांगतेस की काय अगं एवढंच असेल तर बघू की खेळ होईल तेव्हा समजत मुसळ केरात का मी तुम्हाला सांगायलाच विसरलो काय उद्याच तमाशा उभा राहणार आहे उद्या तर कुठे म्हणून नाही विचारलं कुठं इथं कोल्हापुरात कोल्हापुरात अहो थिएटर सुद्धा पक्क केलं जाहिराती छापल्या झालं तर हे नाही गाडा फिरला भीतीच्या जाहिराती चिकटवल्या नाही म्हणे लावणी म्हणायची नाही म्हणते ना असं काय करतेस हे बाबा जाऊन दे ना जाऊ दे हे पुरव काय ग नुसती बसून काय राहिलीस चैतातल्या गौरी सारखी पायात घुंगरू कुणी बांधायचं ते जेवणराव असणे विचार कुठं आहे तो कोल्हापूरला गेले म्हणजे आपली बारी सोडून कोल्हापूरला कशाला गेलाय तो ज्योतिबा मांगावकरचा तमाशा उभा करायला जयवंताचा काय संबंध त्या संबंध जोडायचं चाललंय म्हणजे अहो जयवंतराव साथ करणार आहे ज्योतिबाच्या पुरीची मांडक्या खरं आहे हे आता हातच्या ककड्याला असा कशाला चला की माझ्या बरोबर कोल्हापूर आणि खोटं निघालं तर पायातला खेटराम चोपाड पडा की माझ अस मग चल आलोच की कापड घेतो बाई मिळाली गेला ना
सांदेचा रुपया घेऊन हे गाणं बंद केला सांग बर आणि बुगडी माझे सांडली जाता साताराला झालं पाहिजे बुगडी बुगडी बर बर होईल म्हणाव ऐका शब्दात गुंतलोय जयवंता एका नटारंगी पोरीवर भाडून पहिला तुम्ही उतरलास नाना बस बस बरं वाटत नाही तसं काय नाही अरे चार दिवस झाले खाणं नाही पिणं नाही आता रोज ओळीनं आठ दिवस बारी उभी राहणार आणि तू त्या पोरीसाठी बायला झुरत राहणार नाना कशातच मन रमत नाही माझ हे बघ आम्ही बी हे सारं केलंय पण तू सिंहापोटी उंदीर जन्माला आलास हात लेखा अरे मर्दासारखा मर तू आणि कुडूक कोंबडी सारखा बसून राहिलास ती सुपारी घेऊ नका कारण नाही ती जरा कडक आहे म्हणून म्हणलं दुसरी सुपारी आण बरं राहू दे मी जातो हे बघ पोरा मी आता थकलो नाना हा तमाशा उभा केला तुझ्या हिमतीवर आणि तूच असा खचलास तर कनातीशिवाय काही राहणार नाही इटकराची अब्रू आता तुझ्या हाती आहे येऊ मी आता काय लावतो की मी आणलंय की काय झालंय तरी काय तुला काही नाही कस खात नाही झोपत नाही सारखी एकटी विचार करती आज काय करावं तरी काय तुला अक्का ठरलं एकदम ठरलं अरे काय ठरलं पोरीचं लगीन ठरवून आलायस का काय अहो ते ठरवलो कवा बी आमची अनु राजाची लेख शोभते तर संस्थानं गेली म्हणून नाहीतर संस्थानिकाची रांग लागली असती रांग आमच्या अनुला मागणी घालण्यासाठी मग ठरलं काय अहो थिएटर चार दिवसावर तारीख आली कुठं नाही विचारलं कुठं सांगलीला सांगलीला वय सांगलीला त्या इटकराच्या नाकावर टिचून तर पोरी तुझं तोंड कशाने उतरलं ग असं ताली मिलम नाही करायची करायची मग आता असं आळस करून कसं चालल ज्योतिबाची आबरू तुझ्या हातात आहे सांगलीला अशी नाशील की त्या इटकराचं डोळं पांढरं झालं पाहिजे अक्का
तालीम होस तर चा ठेव बघ पुरीसाठी. पोरीसाठी का? तुला हो म्हणून म्हणकी. तेच ते जा चल पुरी चाळवान. उठ उठ उठ. शाबास. चुमक चुम नाचे नर्तकी. काय झालं अनु? बाळा काका मला नाही जमायचं नाचायला. म्हणजे मग परवाच्या बाहेरच काय करायचं? रद्द करून टाका. आणि थिएटर वाल्याला काय सांगू? सांग ज्योतिबा मांगव खरंच तमाशा पण झाला म्हणून. अगं असं काय करती आज? मला नाही जमायचं आत्या, नाही जमायचं. वा हे बोलणं ऐकून ज्योतिबाचा आत्मा धन्य झाला. असं त्या जयवंतासाठी बाला दिलेली शपथ मोडणार आहेस तू आणि एवढ्यासाठी त्रास घेऊन शिकलीस बरं? यो खेळच असा जीव घेणार आहे. खेळल्या बगर राहत नाही आणि हार झाली तर सोसवत नाही. अक्का घरचा चांभारकीचा धंदा बंद करून हातात कळे घेतलं काय काय उपयोग झाला नाही त्याचा. ज्योतिबा तिकडे डोळं लावून बसला असं काय सांगू त्याला? काय सांगू त्याला? ज्योतिबा ज्योतिबा माझी लई इच्छा होती रे तुझ्या वैराचा सूर उगवायची, पण काय करू माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि पाय लटपटलं ना माझ पाय लटपटलं. हेच हेच ते लुगड तुला पारूला जगातलं उठवलं यार. हे लुगड मी त्या इटकराला नेसवणार होतो पण नाही इटकर जितला आणि मी हारलो. आता हे लुगड मलाच नेसावं लागलं. मीच नेसणार. बाळा काका ठेवा ते लुगड. हे लुगड तुमच्यासाठी नाही, हे ते इटकरासाठी आहे. ज्योतिबाची लेख घसरली तरी तोल सावरायला शिकली. जाऊन सांगा त्या इटकराला म्हणावं ज्योतिबा महांगावकरचा फड उभा राहणार आहे सांगली. काय पाहिजे? का आम्ही खोलीत भिऊ नये वाटत. नाना म्हणत होते. काय म्हणत होते? त्या पोरी पायी जयवंताचं लक्ष उडाले, लई काळजीत पडले. वय माता तू नग काळजीत पडू. मला कस जमल ते? खाली आणण्याची जाण आहे ना मला. चंपा अव मालकाचं नाक कापलेलं बघायच नाही मला म्हणून म्हणते. काय म्हणतेस तू? बाहेर आधी का? त्यानुसार लई जीव होता ना तुमच्यावर. एकदा ती जीव घेईल म्हणजे समजत. उठू नका बसा तिथेच. अवत ही बाई असून तुमच्याने रडत बसली नाही, तुमच्या नाकावर टिचून इथेच चांगली तमाशा होणार आहे तिचा. काय वय परवा तमाशात चौथी बारी आहे तिची. शक्यच नाही ते. अस विश्वास नसला पटत नसला तरी जाहिरात बघा. ए मानक्या अरे उठ मुर्द्या, इथं आग लागली आणि झोपलायच काय? कुठे आग? हा हा खादीला कार आणि धरणीला भात. अरे तुम्हाला झोपा तरी कशा आहे त्यात? अगं काय झालं ते सांगशील का? नाही आता काय व्हायचं राहिलंय?
परवा महागा कराची बारी उभी राहणार ठावाय ना तुला मग मग अरे पर चांगली तर काय खेळ करतोय त्यो अगं करण तुझ्या माझ्या बाच काय जाते एकदा नाक कापलं म्हणजे कळत मानक्या मानक्या कशी रे तुला अक्कल नाही अरे जयवंतराव कधी पागलाचा नेम आहे वय वय पर मी काय करू ते सांगशील का नाही बांगड्या भर हे बघ काय बी कर पर त्यांची बारी उभी राहता कामा नाही येळचाळीस सापाचं पिलू ठेचलेलं बरं नाहीतर उद्या ढसल्या बिगर राहणार नाही अस चंपा का तू नग काळजी करूस हिची पहिली आणि शेवटचीच बारी होईल ही
नाही ना दुसरं मुख्य जरा मागच्या आराम झाला आणा तिला आणा गुमान हलू नको घेतलं तुम्ही मागच्या आराम जावा आणि आजूबाजू लक्ष का कोणतरी येईल गुमान वाट सोड माझी नाही तर वाढेन बघ मी तमाशात थिएटर वाटलं काय तुला वरडाय अगं किती बी वरडली तर कोण बी यात नाही तर पाय पडते मी चुन पण मला जाऊ दे नाही मात चढला होता की तुला आणि इतकेच मांगे पडले जरा रूप आणि गळा दिला देवानं तर एवढी मिजास कायची होत नाही तुझी मिजास घेऊ ना बोस जीव घेणार नाही मी तुझा नाकाचा शेंडा चढलाय तुझ्या तेवढा जरा कुरतुडून घेतो आणि मग बघतो कोण बघते तुझ्याकडे ते काय रे जयवंत इकडेच येत आहे असं आपली गाडी कुठं आंब्याच्या झाडाखाली थांबवली मग तुम्ही चला गाडीकडे मी आलोच आता असा डाव उलटून देतो की ज्याचं नाव ते चला तुम्ही आलोच मी चला रे चला चला घाबरू नकोस अगं आम्ही काय नोकर माणूस मालक सांगल तसं वागणार आता आलेतच मालक तेव्हा त्यासनीच विचार कोण मालक जयवंतराव जयवंतराव हा अगं त्यानेच तरी हो सगळा डाव रचला आहे हा आता ते आणि तू हा तू नीच पापी चाल जाऊ इथला ना नको घेऊस मात सार नका माझ्या अंगाला हात लावशाला जीव घेन तुझा अगं पण झालं काय माझं ऐक तरी काही नको ऐकायला असली भंगार काम करण्यापेक्षा जोक का घेत नाही डोक्यावर अनु सापाची औलाड जसं बाप तसं लेट एवढी मिजास तुला न्यायची झाली तर अशी नाही घेऊन जाणार चांगला हात धरून चार चौघात पटीक म्हणून घेऊन जाईल अरे जा तुझ्यासारख्या भेकडाची कामं नव्हती अस मग आत्ताच दाखल तू काय काय समजा घोटाळा झाला काय झालं काय झालं समजा कशी आपली बरोबर जमून आलो तू मग काय तुझा तू जयवंत आईन उलट टपक लागली तिथं म्हणजे त्याने तुला ओळखले की काय मला अगं तो काय ओळखते मला पण चंपा का आपलं काम अगदी फत्ते झाले बघ हा अगं तू जयवंत अनुचं नाव सपना सुद्धा घ्यायचं रे अगं उगीच डिटेक्टिव्हपणा केला का अगं आला वाटत चाललो का इथं कुठं आणलंय मला माझ्या घरी त्या आड रानापेक्षा चांगली आहे जागा जयवंता ह्याचा परिणाम बरा होण्याने सांगून ठेवते पंग जाळून घेतलेल्या पतंगाला दिव्याची मेजा सांगू नका जयवंता पुन्हा एकदा सांगते मला मुकाट्यानं माझ्या घरी पोचव आता हेच घर तुझं माझं घर लग्नाची बाईल म्हणून आणलेले नाही तुला तमाशात नाचायला नाची पाहिजे होती म्हणून आणले जयवंता काय चाललंय जयवंता ही पोरगी इथं कशी आली लई मिजास करत होती म्हणून आणल्या जबरदस्तीने अरे कुणाचा पोर आहेस तू पोरगी पळून आणायची तर कृष्णाला रुक्मिणीला आणली तशी तिच्या संमतीनं आम्ही तपासगीर दुसऱ्याच्या फळातली लावणी उतरत नाही आणि तू पोरगी पळून आणलीस चाल का पोरी माझ्या बरोबर कुठं तुझ्या घरी चाल आलास काय झालं लागला का पत्या पोरीचा नाही अरे देवा कुठं गेली असेल पोरगी अक्का माझी खात्री आहे काय त्या राघ्यानंच करणे केली असली पाहिजे तेनच पळून नेले असेल अनुला आणि हे तू खाली मान घालून मला सांगायलाच वय अरे त्या परत बांगडे भरकी तुझ्या त्यानं होत नसेल तर मला सांग मी जाऊन जा विचारीन त्या राघ्याला एवढा त्रास घेऊ नका हा राघोबाचा तुमच्या खरं तुमची पोरगी घेऊ माझी बाई हे जे पोरानं पळून नेली होती मला आणि योवर सारवा सर्वी करायला आला होय हे बघा तुमची पोरगी पोचती गेली तुमच्याकडे आता जातो मी तसं जाता येणार नाही पाहून जर घेतला बेगर अरे फुकीनं मरणाऱ्याला काठी कशाला पाहिजे काकनं भर त्याच्या हातात पोरीला पळवून घेताना लाज नाही वाटली हे बघा पोरानं चूक केली ती मी दुरुस्ती केली जातो मी पण तिला थिएटरनं पळवून नेल्यामुळे तिची आबरू गेली ती कोण दुरुस्त करणार थांब अक्का मी या सापाचं डोस्त ठेचतो थांबा बाळा काका ठेवा ती काठी
घरी आलेल्या पाहुण्यांचा असा नाही पाहुणचार करायचा. हिद्या सुपारी त्याला परवाच्या जत्रेची. जत्रेची भाय, माझ्या बाबाचा सूट तिथंच घेणार आहे मी. मग बघू यांच्याकडं. हे बघ पोरी, अजून सांगतो तुला, तुझ्या बाळा जे जमलं नाही ते तू साधायचा प्रयत्न करू नकोस. त्याचा निकाल परवा लागल, पर तुला लुगडे नाही नेसायला लावला तर नाव नाही करणार ज्योतिबाच. बाळा काका, दे त्याला सुपारी. पाहुण ही घ्या सुपारी, आणि असेल हिंमत या परवा. बाळा नाना घ्या ती सुपारी. कोण कुणाला लुगडं नेसू देते बघूया. घ्या ही घ्या. आता आपली भेट जत्रत. बर बरा बघू. राम राम. राम राम. चला. हा मग का राघोबा, आता तुम्ही जत्रेला जायचं म्हणताय. हरकत नाही. अरे कोण बाळा अनु ये. मास्टर होऊ द्या तुमचं, मी हाय बाजूला. बाळा काय येणं केलं होतं. मास्टर उद्या जत्रेला आमच्या गाड्या सुटणार आहेत. अनु पहिल्यांदा सवाल जबाबाला उभी राहणार आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे मी. अनु विजयी भव. हा 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 मास्तर, काय आशीर्वाद दिला सा. खोटा नाही दिला. अनुसारख्या सालस कष्टाळू मेहनतदार आणि श्रद्धावान मुलीला यश मिळालं नाही तरच आश्चर्य. मुले घेऊ नको, परमेश्वराचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि रंगमंच कावर जा. ईश्वर तुझा पाठीला खरा आहे. मास्तर येतो आम्ही. चला बाळा काका. वा मास्तर, चांगला आशीर्वाद दिला सा, आणि ते बी मी असताना. राघोबा अनुला आशीर्वादाची गरज होती. तुझ्या बरोबर तोडीला तोड ती पोर एकटी कशी देईल. तिला आशीर्वादाची जोड आहे. म्हणजे आम्ही हरलो तर तुम्हाला आनंद होईल म्हणा की. पराजयात आनंद कसला. राघोबा कौरव पांडव दोघे द्रोणाचार्यांचे शिष्य. कौरवांचा पराभव झालेला पाहून द्रोणाचार्यांना आनंद का झाला असेल. मास्तर जातो मी आता. थांब राघोबा थांब, रागावू नकोस. पण विजय असा मिळवावा ज्याचा आनंद कमी होणार नाही, उलट वाढेल तोच खरा विजय. जो मिळवून मनाला लाज वाटते तो विजय कसला. मी म्हणतो तसा विजय मिळवता येतो का ते बघ. फार आनंद वाटेल मला. मास्तर येतो मी आता. पांडुरंग पांडुरंग. ऐकलंस का. काय मग. आम्ही जत्रेला चाललो. या पण एक ध्यानात ठेवा. काय या खेपला तरी दिव लावून या, नाहीतरी येशीला लुगडं नेसून जा. आपण तर चांगला आशीर्वाद देशील का आपलं. काय वांगाळ बोललो ह्या सांगतोय तर. बर जातो. जावा इकडे या. जा म्हणलं की लगेच निघाल. आता काय राहिलं. आंबाबाईचा अंगारा लावतो. समस्त गावकरी मंडळी हो, आजच्या अकलगीतुराच्या सामन्यासाठी कुलकर्णी मास्तर यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे. गावकरी हो, आज 12 वर्षानंतर राघोबा इटकर आणि ज्योतिबा महांगावकर यांचे फट सामन्यासाठी एकमेकासमोर उभे आहे. ज्योतिबाची मुलगी अनु ज्योतिबाला लागलेला अपमानाचा डाग धुवून काढायला ईर्ष्येने उभे आहे. तसंच राघोबाचा मुलगा जयवंता हा तिला उत्तर देण्याकरता उभा आहे. सामना अटीतटीचा आहे,
अनु हरली तर तिनं राघवाकडं जन्मभर बटीक म्हणून राहिलं पाहिजे. तसं जयवंत हरला तर त्यानं जन्मभर लुगडं नेसलं पाहिजे. नाही नाही, जयवंतानं नाही, त्याच्या बाळ लुगडं नेसलं पाहिजे अशी आमची अट आहे. मुळेच नाही, त्यात बाचा काय संबंध? सवाल जवाबाला मी उपाय. पण माझी हीच मुख्य अट आहे की ज्यानं माझ्या बाळा लुगडं नेसवलं त्यालाच लुगडं नेसायचं आमचं पण आहे. पाहिजे तर त्यानं उभं राहावं. बरोबर, आम्हालाही मंजूर नाही. चला चला चला. जयवंत मान्य करिय, बोलली तुला सवाल, पण आम्हाला ही अट मंजूर आहे. ठीक करा सुरुवात. बाळा काका काय झुरळ आले वाटत अंगावर? बिनपखाचा हाय. तेच म्हणते मी, जरा छटकून टाका. आ झुरळ झुरळ नव, इच्छू हाय यो. तवा नांगी मारी त्याचा नियम नाही. इच्छू अग अबला म्हणती तुला साजणी, मी ग जातीचा मर्दगडी. अग अबला म्हणती तुला साजणी, मी ग जातीचा मर्दगडी. बघता बघता उतरीन नक्षा, होऊन जाऊ दे खडाखडी. लुगडा चोळी कुंकुले उनी बांगड्या भरून ये हातामध्ये. अग आभाळाची उंची मोजिल, जात आमची नारळाची. अग आभाळाची उंची मोजिल, जात आमची नारळाची. कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची. अग तीन डोळ्यांची आम्हा देणगी, भाव मनामध्ये भोळाग. अंखवळून जाता भस्म कराया, उघडीन तिसरा डोळा ग. तुमच्या नादी लागून होईल खोबरा साऱ्या जन्माच. सौभाग्याची खूण सांगते, जात आमची सुपारीची. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या, चिमटीत तुझला धरती ग. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या, चिमटीत तुझला धरती ग. पुरुष जातीच्या अडकित्यामध्ये तुझी खांडोळी करती ग. अग तुझ्या गुणाची चाखून गोडी, तोत्री झाली किती लोक. अग म्हाताऱ्यानी खलबत्त्यामध्ये खस ठेचलं तुझं डोक. अहो शुभ कार्याला सुपारीचा तर कसा गणपती करती रा. देव्हाऱ्यावर ठेवून मजला,
तुझ्या घटाची करती ग अंदुनिया सारी सुवासिनींची वटी नारळाने भरती ग जयवंता अनु अरे तुमचं कलगी तुऱ्याचं भांडण चालणार किती वेळ माणसं ताटकळून बसले सवाल जबाब ऐका अनु सवाल जबाबाला सुरुवात कर बर बर अनु कर सुरु बर लग्न लागता वजा बाकी ही गमतीची अर्ध्या अंगावरी पतीचा बसे मालकी पत्नीची बसे मालकी पत्नीची नरास म्हणती नवरा आणिक बाईल होते अर्धांगी अननारी वाचून पुरुष बिचारा अर्धा राही तिने जगी कळलं का आता आमचा सवाल आहे का बोला अग नार निर्मिते नरा म्हणून डंका वाजतो घरो घर अगनार निर्मित नरा मनोनी डंका वाजतो घरो घर पण पुरुषा पोटी जन्म नारीचा सांग कशाचा आधार अर नको पुस्तकी अक्कल शिकवू ऐक सांगते कानात चिमणी वाणी तोंडच उतरल मुखडा बघ जा ऐन्यात मुखडा बघ जा ऐन्यात हो ज्या पृथ्वीन नर नारीला जन्म दिला या जगती जाता जाता जबाब देतो सवाल असला पुसू नको अग सवाल असला पुसू नको
आपली अक्कल गहाण ठेवून उसण्यावरती बसू नको अगं द्रोणा मधुनी द्रोणाचार्य अन अंगठ्या मधुनी प्रजापती गोरख आला राखे मधुनी अंग चमळातून गणपती यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्मदेव तो कमळात यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्मदेव तो कमळात अन स्त्री पुरुषाविण जन्म मुलांचा पुराणातल्या काळात अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शानपण तुमचं चुली पुढे अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शानपण तुमचं चुली पुढे अन अक्कड बाजी सवाल करतो सोडवून दाखिव माझं कुढे स्वयंपाकाची तू सुगरण नारी भाजी चिराया अशी बस मग सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्यामध्ये येत कस सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्यामध्ये येत कस अरे आम्ही बायका शासन करतो पुरुष जातीच्या कांद्याला दुर्गंधाचा दर्प झोंबतो नाकाशी अरे पाण्यामधूनी कमळ उमलते जगात आहे गोष्ट खरी आवर आता जीभ नाही तर लिलाव होईल अब्रूचा अंडोळ्याच्या या कमळा मधुनी जन्म होतस अश्रूंचा बीजा मागून जन्म फळाचा तत्व नसे ग हे खोटे अन फळा मागुनी बीज जन्मते चमत्कार हा सांग कुठे फळा मागून बीजाचा जन्म कसा होतो अहो अनवय्यो ए मागावकर मंडळी आज द्या की उत्तर नाही तर मग बटीक म्हणून चला आमच्यावर जयवंतराव ते उत्तर बोला उत्तर बोला काय काही नाही पंच मंडळी आम्हाला एक दिवसाची मुदत दे नाही नाही मुदत मिळणार नाही काय रे बरोबर आहे मुदत अजिबात मिळणार नाही जी काय हार जीत व्हायची असेल ती आत्ता होईल नाहीतर ठरल्याप्रमाणे पाठवा तिला आमच्याकडे बटीक म्हणून थांब देवंता दे मुदत पंच अनु महागावकरला एक दिवसाची मुदत दिली उद्या रात्रीपर्यंत जबाब दे म्हणा ठीक आहे अनु उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे
आज बाकी खाशी जी लिहते नक्कीच काय हा आणला होता उड्या काय मारतीया नाचतीया काय आणि नानका कष्ट म्हणून उघड नेसवाय मग हे सोडून जयवंता बरोबर काय टिपली ती अरे आजच बघ की बटीक होऊन येईन तेव्हा तिला कळन बाजी माणसाला हरवून बटीक म्हणून अण्णात मोठा वाघ मारणार होता बरं अरे लढत द्यावी बरोबरीच्या माणसाची बाई माणसाला हरवण्यात कसला आलाय मोठा जयवंता कुठं जेव्हा गेले असो राजापुरांच्या वेण्या वेण्या वेण्यात का ग सकाळीच घेतले नको हे तुला इकडे जरा इकडे माणके हा इकडे बघू काय नाना त्या वेणीवाल्याच्या मागणं का गेले रे आता मला तरी काय ठाव मला जरा संशय येतोय संशय होय जा जा बघून ये जा काय म्हण राघवा मुद्दत देईल असं मला काय वाटत नव्हतं बघ अरे मी म्हणतो देवच बोलला त्याच्या तोंडानं बाळा काका काय बी करा पण आज उत्तर सापडलंच पाहिजे चाललंय बघतोय देवाची इच्छा नको रे बाबा अहो बघा तर खरी ताज्या फुलांच्या दागदी बपुळा चमेली मोगरा नको म्हटलं बाबा येणी घालायला डोस्त ठिकाणार पाहिजे का नाही हे बाबा जा अहो असं करा हा पुरत ठेवून घ्या पाहिजे तर उद्या पैसे द्या मला आत्ता काय ग अनु काय नाही येणी नको म्हटली तरी ठेवून गेलाय फुलाची येणी होय असू दे अगं घरात फुलं आलेली दौडू नये शकून चांगला असतो म्हणजे शकून कसला कर्माचा इथं फडा खेळ होत आली हजर उत्तर सापडत नाही अगं सापडत देवाच्या मनात असेल तर मला देवाच्या मनात हा तर आमची अप्रू घ्यायची असं येडवाकडे बोलू नका बोलू नका तर काय करू की येणी घ्याल झालं तुमच्या डोसक्यात अगं फेकू नको काय रागवती चिठ्ठी हनु सापडलं उत्तर खरंच घेऊ आपण बाळाका कोणी पाठवलं असं उत्तर अगं त्याची काळजी देवाला कुठून आण का त्याचा विचार आपण कशाला करायचो त्याला उठा नवरा बघू चला ऐका अरे निसर्गातल्या करामतीचे ऐक सांगते तुला खुदी ऐक सांगते तुला खुदी कोकणातला काजू आठवा आधी फळाला लागला रे शाबास अनु शाबास टाक आता सवाल तुझा अनु आता टाक सवाल सांगा या डोळ्याने दिसे नराला दुनिये मधला चराचर सगळ्यांना पुरुष बघतो दोन्ही डोळ्याने न्याळून पण अशी कोणती गोष्ट पत्नीची कधी न दिसते नवऱ्याला पण अशी कोणती गोष्ट पत्नीची कधी न दिसते नवऱ्याला संसारी ही दैवी घटना काय असावी सांग मला अहो इटकर मंडळी द्या की उत्तर आता काय वाचा बसली
याचं उत्तर काय? काही कल्पना नाही. काय म्हणके आता कसं करायचं? अरे मर्दाला एक वेगळंच गणित आहे. अरे आपली ते कसं काय नाही काकाला इच्छा नानास नाही. हा अरे नानास तुम्ही माहित नाही म्हणे उत्तर मंडळी. आता द्यायची उत्तर का वाचा बसली? पंचमंडळी आम्ही देऊ का आता उत्तर? ऐका कान असून तू बहिरा आणिक डोळे असून तू अंधळा रे. घेऊन येते पैठणी. जयवंतरा बोलू आता तुमच्या बापाला. काय शिक्षा करायची असेल ती मला कर, पण या वयात माझ्या नानावर असला प्रसंग आणू नकोस. मी तुझ्या पाया पडतो. 12 वर्ष मग असंच कुणीतरी कुणाचे पाय धरले होते, पण त्यावेळेला कुणालाही दया आली नाही. त्याला लुगडं नेसायला लावलं. त्या एका लुगड्याच्या गाठीनं दोन जीव आवळले गेले, दुनियेतनं निघून गेले. मला पोरख करू त्या दिवसापासून तुझ्या बाला लुगड नेसवायचं सपन बघत आले. ती येळ आज आली. बोला तुझ्या बाला. तुमच्या पाया पडतो. तुम्ही तर काहीतरी सांगा. जयवंता पोरी, जो दुसऱ्याला लुगड नेसवतो तेव्हा त्याच्या मनाची मी तयारी असते. आण ते लुगड. नाना हेच समाधान तुला पाहिजे होत ना? काय करते असे? अगं ज्यानं तुझ्यावर उपकार केलं त्याची ही भेट. कुणी उपकार केले? चंपा नाही भेटणार सांगाय. अनुताई तू हरू नयेस म्हणून कालच्या सवालाचा जबाब तुझ्याकडे कुणी धाडला होता? येणे वाल्याकडनं कुणी? या देव माणसानं काय? थांबा, खरं सांगा मला, शपथ आहे तुम्हाला कलगीची, काल वेणीवाल्याकडनं जबाब तुम्ही धाडला होता का? का धाडला होता? तू हरू नयेस म्हणून 12 वर्ष झाली. तुझा बा ईर्षेनं पैस खेळला माझ्या बरोबर, हरला, जिद्दीनं लुगडं नेसला आणि जन्मात उठला. ती आग मनात पेटली होती माझ्या, की मी हे लुगडं नेसून शांत होती का बघायचं होतं मला, म्हणून तुला जबाब देऊन पाठवला. तू जिंकावस असं जिंक्या परी ही बटी कुणी यायला तयार? तुला बटी म्हणून आणायचं नव्हतं, मला जिंकून सून म्हणून घरात आणायची होती. जिंकून मी जिंकले नाही, जिंकला तुम्ही, मी हरले. राघोबा तुझा मोठेपणा या पांढऱ्या केसाला उमगला नाही रे बाळा. आता तरी राग गेला का? हे बघायला आज माझा ज्योतिबा पाहिजे होता. जयवंता कुठे? अरे जयवंता हाता का लागतो? ये की घर हात.
हरला अजू नकोस धरा. काय राघवा, मी म्हटलं ते खरं आहे ना, माणसानं असा विजय मिळवावा की ज्याचा आनंद सर्वांनाच घेता येईल. वय मास्तर.